आवळ्यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आयुर्वेदात बरेच आजार बरे करण्यासाठी आवळ्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केलेला आढळतो सीझन चेंजमुळे होणारे त्रास दूर करण्यासाठी आवळा अतिशय गुणकारी आहे बाजारात भरपूर आवळे आले आहेत त्याच्या कितीतरी छान, छान छान रेसिपीज आपल्याला बनवता येतात याच्या बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट केलेल्या आहेत त्या जरूर बघा बघायला विसरू नका या आवळ्यामध्ये भरपूर विटॅमिन सी आहे त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढायला मदत होते आणि केस गळती रुक्ष त्वचा सर्दी खोकला यासारखे आजार दूर व्हायला सुद्धा मदत होते आज असाच या आवळ्याचा आपण एक चटकदार पदार्थ बघणार आहोत जो करायला अतिशय सोपा आहे ज्यांना साखर चालत नाही मोराळा चालत नाही त्यांच्यासाठी हा पदार्थ मस्त ऑप्शन आहे चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये अडीच ग्लास पाणी घालायचंय मी आठ ते नऊ मोठे आवळे वापरणार आहे त्याच्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे मीठ घातलंय पाण्यामध्ये आणि एक छोटा चमचा हळद घालायची आहे हे पाण्यात चांगलं मिक्स करून घ्या आणि ह्या पाण्याला चांगली उकळी आणायची आपल्याला पाणी छान उकळलं की याच्यामध्ये आठ ते दहा आवळ्याचे तुकडे मी करून ठेवलेले आहेत ते घालायचे आणि साधारण पाच ते सहा मिरच्यांचे मी तुकडे करून घेतलेत ते मिरच्या पण याच्यामध्ये घालायच्यात साऊथमध्ये किंवा कोकणात सहसा हा प्रकार खूप जास्त खाल्ला जातो आणि केला जातो आता ह्याला साधारण तीन ते चार मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचंय यातले आवळे हे थोडेसे बोटचेपे आपल्याला उकडून घ्यायचे खूप जास्त मऊ पण नाही करायचे आणि आता बोटचेपे उकडून झाले की गॅस बंद करायचा आहे आणि हे संपूर्ण थंड करून घ्यायचे आपल्याला आता हे संपूर्ण थंड झाले की एका काचेच्या बाटलीत आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत ही काचेची बाटली मी गरम पाण्यामध्ये छान उकळून स्वच्छ स्टराईल करून घेतली आहे असं केल्यामुळे हे आवळे वर्षभर छान टिकतील बऱ्याच जणांची तक्रार असते की बुरशी येते तर बुरशी येऊ नये म्हणून हे आवळे पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्यात बुडलेले पाहिजे वर अगदी अर्धा इंच पाण्याची लेअर हवी आहे म्हणजे ते छान टिकतात बघा आता हा आवळा किती छान मऊ आणि मस्त झाला आहे खूप टेस्टी लागतं जरूर करून बघा ज्यांना डायबिटीज आहेत त्यांना रोज आवळा खाता यावा त्याच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि वर्षभर तुम्ही हे खाऊ शकता तर जरूर करून बघा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू